नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर। कांदा व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय, नाशिक शेतमालातील हमाली तोलाई कपात रद्द। उद्या शरद पवार वर्धा दौऱ्यावर, अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज करणार दाखल। आणि डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धर्म परिषद, परिषदेला रामदास आठवलेंची उपस्थिती। आता बातम्या सविस्तर। नाशिकच्या येवला येथे नाशिक जिल्ह्यातील कांदा व भुसार शेतीमालाच्या व्यापाऱ्यांची बैठक संपन्न झाली। या बैठकीत नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे। 1 एप्रिल 2024 पासून शेतकऱ्यांनी विक्री केलेला कांदा व भुसार शेतीमालातून 2% हमाली तोलाई कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येणाऱ्या दिवसात बाजार समिती, शेतकरी आणि माथाडी हमाल कामगार असा संघर्ष निर्माण होणार आहे। येथे अंदरसूल येवला अंदरसूल मर्चंट आशियांनी जिल्ह्याची मीटिंग आयोजित केली आणि ह्या मीटिंगच्या अनुषंगाने आज जे काही निर्णय झालेले आहे, जिल्ह्यातील सर्व कांदा आडते आणि खरेदीदार हे दिनांक 1/4 पासून शेतकऱ्याच्या विकलेल्या मालाच्या पट्टीतून हमाली तोलाई कापणार नाही असा हा निर्णय सर्वांमध्ये झालेला आहे। गुंतागुंतीची पद्धत तयार करून आत्तापर्यंत व्यापारी आणि शेतकरी दोघंही याच्यात भरडला गेलेला आहे। व्यापाऱ्याच्या दृष्टीने बोलायचं झालं तर हमाली तोलाई मार्केट कायदे आपल्या माथाडी कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीच्या विरुद्धच जाऊन मालक शेतकरी पण लेवी ही व्यापाऱ्यांवर हे असं विसंगतीपर्यंत आत्तापर्यंत चालत आलेलं होतं। शेतकऱ्याकडून हमाली तोलाई कापायची आणि आपले बाजार समित्यांनी आपले फक्त हित बघायचं आणि बोजे हे व्यापाऱ्यांना टाकण्यात आलेले होते। खऱ्या अर्थाने आता व्यापारी याच्यात जागृत झालेला आहे। व्यापाऱ्यांना लेवीच्या संदर्भाच्या नोटिसा इश्यू केलेल्या आहे, ह्यासुद्धा चुकीच्या पद्धतीने इश्यू केलेल्या आहे। माननीय कलेक्टर साहेबांच्या निदर्शनाची बाब आणून दिलेली आहे आणि आम्ही परत त्यांच्याशी भेटणार आहोत आणि शासन दरबारी सुद्धा ह्या जी काही माहिती आहे किंवा जे काही प्रकार आहे हे शासन दरबारीसुद्धा आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहे। परंतु आम्ही शेतकरी विरोधी नाही, बाजार समितीच्या विरोधात नाही, परंतु आमच्या हिताकरता आम्हाला जो काही लढा द्यावा लागतोय तो संघटितपणे हा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून दिला जाईल। आम्ही कुठल्याही पद्धतीत कांद्याचा व्यापार बंद कोणीही केलेला नाही, कशाही प्रकारे हा कांद्याचा व्यापार चालू राहणार आहे। अखेर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झालेले माजी आमदार अमर काळे आता निवडणुकीच्या तयारीस लागले आहेत। उमेदवारीचे नामांकन पत्रे सादर करण्यासाठी त्यांनी 2 एप्रिल ही तारीख निवडली आहे। कारण काय तर त्यांची आई अनुराधाताई शरद काळे यांचा स्मृती दिन आहे। शरद पवार उद्या दिनांक 2 एप्रिल 2024 अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वर्धा येथे हजर राहणार आहे अशी माहिती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार अमर काळे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर मिळालेली आहे। अमर काळे हे 2 एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत। माननीय शरद पवार साहेब अमर काळे यांना आशीर्वाद देण्यासाठी 2 एप्रिल रोजी वर्धा येथे 11 वाजता येणार आहेत। आपण मोठ्या संख्येने सर्वांनी 2 एप्रिलला 11 वाजता फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहावं ही विनंती। वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, आपले उमेदवार उभे केले। प्रकाश आंबेडकर यांनी हा योग्य निर्णय घेतला। त्यांची इच्छा महाविकास आघाडीत सामील व्हायची होती, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। त्यामुळे स्वबळावर लढण्याचा जो निर्णय आहे तो योग्यच आहे, दुसरा इलाज अजिबात नाही। महाविकास आघाडीला लुटालूट करता आली नाही असे म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाविकास आघाडीला टोला देखील लगावला आहे। डोंबिवलीत राज्यस्तरीय द्वितीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या परिषदेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उपस्थिती लावली होती। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना वंचितचा जो निर्णय आहे तो योग्य निर्णय आहे असे सांगितले। एकतर शिर्डीमध्ये उभा राहण्याची माझी इच्छा होती, एकदा मी तिथे 2009 मध्ये हरलो होतो
आणि आरपीआयला एखादी जागा मिळावी अशा पद्धतीचा आमचा आग्रह होता. परंतु माननीय एकनाथ शिंदे यांची अडचण होती, देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला, मी प्रयत्न केलेला होता. परंतु ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे एका खासदार आले होते त्यांना त्याने आश्वासन दिलं होतं की नंतर आपल्याला तिकीट नक्की देण्यात येईल. आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार होते, त्यामुळे शेवटपर्यंत प्रयत्न करूनही ही जागा आपल्याला सोडली नाही. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला पुढचे जे माझे 2026 मध्ये माझी राज्यसभेत संपते ती कंटिन्यू करण्याचे आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर केंद्रामध्ये आपल्याला राज्यमंत्रीपद तर आता हेच आहे, पण केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रीपदासाठी मी प्रयत्न करणार असे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला विस्तार होईल इलेक्शन नंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एक मंत्रीपद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे, एक एमएलसी पद देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर सगळी महामंडळ आहे त्याची दोन चेअरमन पद काय सदस्य पद जिल्हा तालुक्याच्या कमिट्या एसईओ याच्यामध्ये सुद्धा आरपीआयला प्राधान्य देण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडल्यामुळं रिपब्लिकन पक्षामध्ये जी नाराजी होती त्या नाराजीच्या संबंधामध्ये त्यांना सांगितलं की आरपीआयचे जिल्हे अनेक ठिकाणी दिसत नाही. सरकार ज्यावेळेला सरकार आपल्या दारी असे कार्यक्रम होतात त्यावेळेला तीन पक्षाचे झेंडे दिसतात पण आरपीआयचा झेंडा दिसत नाही, त्याबद्दल आमच्या पक्षामध्ये त्या नाराजी आहे. तर त्याच्यामध्ये सगळी दुरुस्ती केली जाईल आणि आरपीआयला जो सन्मान आहे तो दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं असल्यामुळं आणि गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये नरेंद्र मोदी यांनी जी कामं केलेली आहेत, बाबासाहेब आंबेडकरांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत, मुंबईमध्ये इंदू मिलचं स्मारक जे आहे 11-12 कोटी खर्च करून त्या ठिकाणी होत आहे आणि याची अनेक कामं जी आहेत ती गेलेली असल्यामुळं रिपब्लिकन पक्ष आणि एनडीएसोबत राहण्याचा महाराष्ट्रामध्ये महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होती आणि या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी या देशाचं संविधान कोणी बदलू शकत नाही, ते बदलणार अशा पद्धतीने अफवा जरी पसरवल्या जात असल्या तरी त्या ठिकाणी मी त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि संविधानाला मी अजिबात हात लावू देणार नाही ही भूमिका माझी आणि माझ्या समाजाची आहे. तरुणांनी माझ्यासोबत आलं पाहिजे कारण मी योग्य दिशेने पुढे चाललेलो आहे आणि मी आंबेडकराईट आहे. मी जरी बीजेपीसोबत असलोही तरी अशा पद्धतीचे अलायन्स जे असतात ते कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये केले जात असतात आणि ज्या ठिकाणी आपल्या समाजाला न्याय देणं आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे ही भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळं जर एकट्याच्या ताकदीवर जर सत्तेवर येणं अशक्य असेल तर मित्रपक्षाच्या सहकार्याने आपण पुढे गेलं पाहिजे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जी इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी फक्त आपोआप पसरवण्याचं काम करत आहे, समाजामध्ये भारत जोडोची यात्रा काढत असताना भारत तोडण्याचं काम करत आहे आणि त्यामुळं ज्या काँग्रेसच्या हातामध्ये 70 वर्ष सत्ता होती त्यांनी कधी बाबासाहेबांनी स्मारकाची कामं पूर्ण केली नाही आणि त्यामुळं इंडिया आघाडीकडे जाण्याचा प्रश्न येत नव्हता. त्यामुळं तरुणांना माझं आव्हान आहे की आपण शॉर्टकटचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. माझा विचार म्हणताना माझं सांगणं आहे की परिवर्तन होत असतं हे अमान्य करून चालणार नाही. जर आपण खरे बुद्धिस्ट असू तर प्रत्येक ठिकाणी परिवर्तन होत असतं आणि आज बीजेपीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन झालेलं आहे. जी बीजेपी 1982 दोन खासदारांची बीजेपी होती ती आज 3 खासदारांची बीजेपी झालेली आहे. त्यामुळे बीजेपीला दलित असतील, बौद्ध असतील किंवा बहुजन असतील, अल्पसंख्याक असतील सर्वांची मते त्यांना मिळत आहेत. म्हणून नरेंद्र मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होती, त्यामुळं मला असं वाटतं की आजचा बीजेपी जो आहे तो सर्व जातीचा सर्व धर्माचा तो पक्ष आहे. म्हणून आपण ते कुणीतरी काय बोललं तर ताबडतोब काहीतरी संविधान बदलतील काहीतरी असं होईल अशा आपण ठेवू नका आणि आपण माझ्यासोबत तरुणाने आलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान. मला असं वाटतं की वंचितला निर्णय जो आहे तो योग्यच निर्णय आहे कारण वंचितने मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिलं होतं, त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली होती पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळं त्यांनी जो निर्णय स्वबळावर घेतलेला आहे तो योग्यचा निर्णय आहे. त्यामुळं त्या ठिकाणी काय दुसरा काही इलाज अजिबात नाही आहे आणि ही जी महाविकास आघाडी आहे म्हणजे यांना विकासच करता आला नाही तरी महाविकास काय करणार आहे. ज्यावेळेला आता सत्ता होती तेवढ्याला डेव्हलपमेंट करता आली नाही पण 10 वर्षामध्ये आपल्याला बदल जो आहे तो बदल जाणवत आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला बदलाची प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळती आहे. त्यामुळं मला असं वाटतं की आज तर देशासमोर दुसरा पर्याय नाही, नरेंद्र मोदी हाच एक मोठा पर्याय आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, बघत रहा महाराष्ट्र TV24.
आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है? तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर, जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट। इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर, जो है सिर्फ 699 का पैकेज, जिसमें आपको मिलेगी 3 फ्री सर्विसेज, 1 होम सर्विस और बहुत कुछ। तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइजेज सर्विस सेंटर। गाड़ी कहीं की भी हो, सर्विस हम देंगे। हमारा पता, गड्डी गोदाम स्क्वायर, कामठी रोड, सदर, नागपुर। विश्रांती नंतर वळूया समोरील बातम्यांकडे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने 4 एप्रिल रोजी नवनीत राणा यांचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित राहणार असून, यासाठी आमदार प्रवीण पोटे यांनी नियोजन कशा प्रकारे करावे यासाठी नवनीत राणा यांना बोलावून आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीदरम्यान नवनीत राणा म्हणाल्या की माझा भाजपचा प्रवास काही तासाचा असला तरी भाजपची नसतानाही मी भाजपच्या बाजूनेच लोकसभेत भूमिका घेतलेली आहे। मी परिवाराचे सदस्य म्हणून आताच प्रवेश केलेला आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालेल। प्रत्येक कार्यकर्त्याला मी शब्द देते, ज्या ज्या वेळी भाजपच्या कार्यकर्त्याला गरज पडेल त्या त्यावेळी मला हाक द्यावी, मी सदैव तयार असेल। पुढील 26 दिवस हे अमरावतीच्या विकासासाठी मेहनत घ्यायची आहे। भारतीय जनता पक्षात समर्पकपणे आणि प्रामाणिकपणे शेवटपर्यंत काम करत राहील। आदरणीय मंच, मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचा पूर्ण परिवार, सगळ्यांना माझा नमस्कार आहे मनापासून। आणि आमचे प्रवीण दादा पोटे पाटील, निवेदिताई चौधरी, जयंतराव, तासाचा प्रवास आहे या पक्षामध्ये, पण माझा डेडिकेशन गेल्या 5 वर्षापासून या पक्षामध्ये नसतानी सुद्धा पार्लमेंटमध्ये प्रेझेंट करत असताना प्रत्येक बिलापासून, प्रवीण दादांनी जसं म्हटलं की प्रत्येक बिलपासनं, प्रत्येक सब्जेक्टपासनं, डिबेटपासनं 193 जेव्हा सब्जेक्ट आम्ही डिस्कशन करतो त्याच्या माध्यमातून आमचे देशाचे प्रधानमंत्री त्यांच्या कार्याबद्दल, शेताचा विकास, आमचे पूर्ण कॉन्स्टिट्युन्सीचा विकास, महाराष्ट्रामध्ये अडचणी, प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे जिथे मला असा वाटत होता प्रत्येक ठिकाणी स्टँड घेऊन, कोणाला ना घाबरताना भारतीय जनता पार्टीचे बाजूनी उभे राहून, पक्षात नसताना सुद्धा पक्षापेक्षा जास्त आवाज उचलण्याचं काम हा गर्वाने मी सांगू शकते की मी केलेलं आहे। आणि मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की दादांनी काल बरेचशी गोष्टी सांगितली, आपले जेवढे कार्यकर्ता आहे, प्रदेश अध्यक्षांची, आमची सगळे उमेदवारांची जेव्हा ऑनलाईन मीटिंग झाली, मी दिनेश भाऊच्या इथेच होती आणि तिथेच माझी मीटिंग झाली, तिथेच मी ऑनलाईन जेव्हा ऐकत होती, कारण आजपर्यंत आम्ही इंडिपेंडेंट इंडिव्हिज्युअल जे मत आमचं आहे ते घेऊन आम्ही काम करायला सुरुवात केली आणि गेल्या 12 वर्षापासून अमरावतीमध्ये त्याच लाईनवर मी काम केलं आहे। पण जेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसात काही तासापासून जॉईन झाली आणि त्याच्यानंतर जी पद्धत आपली आहे, जे कॉन्फरन्सवर बसणं, प्रत्येक गोष्टीची तयारी कायले म्हणते, बूथपासनं, तुमच्या आघाड्यापासनं, तुमचे जेवढेही कार्यकर्ता, जेवढे सात मंडळ आहे त्याचे प्रत्येक पदाधिकारी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आणि माझ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा नरेंद्र मोदीजींना अमरावतीची एक सीट गेली पाहिजे। 400 अमरावती सगळ्यात जास्त मतदान घेऊन देशाचे नरेंद्र मोदीजींना आपण दिला पाहिजे। आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी, तुम्ही जसे कार्यकर्ता आहे तसेच मीच कार्यकर्ता आहे। आज मी फक्त एक उमेदवार आहे आणि या पक्षाने दिलेली जी जबाबदारी आहे, कारण की एवढी मोठी जबाबदारी एक नवीन व्यक्ती दुसऱ्यांदा ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंटसाठी उतरून मैदानात लढत आहे ही तुमची, कारण की जेव्हा 11 वेळेस या क्षेत्रामध्ये काँग्रेस रिप्रेझेंट करते ॲज ए मेंबर ऑफ पार्लमेंट, एकदा कम्युनिस्ट पार्टी रिप्रेझेंट करते, एकदा आमचे गवई साहेबांनी या क्षेत्रामध्ये रिप्रेझेंट केला आणि त्याच्यानंतर पाना
म्हणजे मी रिप्रेझेंट केला, त्याच्यानंतर जाऊन हा कमळ चिन्ह आपले अमरावतीला भेटलेला आहे. आता माझ्यापेक्षा आणि या महत्वाचे जेवढेही पदाधिकारी या मंचावर बसलेले आहेत ते सगळी युनिटी तुम्हाला एक ठिकाणी आणण्यासाठी सक्षम आहे. पण मतदान करण्यासाठी पोल पर्यंत नेण्यासाठी मतदान पूर्ण 100% तुमची ओळखीचे, तुमचे बूथचे, तुमचे गावाचे, तुमच्या क्षेत्राचे सगळे लोक त्या पोलिंग बूथ पर्यंत पोहोचले पाहिजे. आणि मोदीजी आजच आपले प्रदेश अध्यक्षांनी एकच सांगितलंय की फक्त एकच लक्षात ठेवा की उमेदवार म्हणजे कमळ, उमेदवार म्हणजे मोदीजी, हा त्या उमेदवाराच्या बूथवर आहे, त्यांच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. जर वर तर काही कोणाचे मनात असलं तर ते सगळं बाजूने ठेवून मी सगळ्यांना विनंती करीन की मला थोडा दिवस द्या. ही मी परिवाराची एक सदस्य म्हणून आत्ताच प्रवेश केलेला आहे आणि परिवार म्हणूनच मी घेऊन चालणार आहे एवढा शब्द मी आपल्याला देऊ शकते. कारण तुमचं डेडिकेशन जेव्हा कोणी दारात उभे करत नव्हते तेव्हा तुम्ही या पक्षामध्ये ज्याही लोक जुने लोक त्यांचा रक्ताचं पाणी करण्याचं काम या पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलं आहे. तर मला तुम्हाला शिकवण्यासाठी, माझ्याकडे तुम्हाला शिकवण्यासाठी काहीच नाही, फक्त एक उमेदवार म्हणून. मी स्ट्रॉंग उमेदवार आहे याच्यात कुठेही शंका नाही आहे. मी ज्या पद्धतीने 16 तास ॲज ए MP खासदार या क्षेत्रामध्ये काम केलं, माझा संपर्क, माझे लोकांची कनेक्टिव्हिटी, कोणीही कोणता पक्षाच्या जरी असला तर जेव्हा प्रेमाने तो बोलवते ते नवनीत राणा नाही, खासदार नाही, आमची वहिनी म्हणून मला ते बोलवतात. मग पोलिंगवर जाऊन कोणी कोणाला मतदान करते त्याचा मला काहीच जास्त घेणं देणं नसते. फक्त मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जेवढेही हे सगळे माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे, काही महापौर माझी बसलेले आहे की उपमहापौर बसलेले आहे, सगळे लोक माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होते आणि मी नेहमी लहान म्हणून आपल्यासमोर काम करणार आहे. आणि लहान म्हणून एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून भाजपची डेडिकेशन, डेडिकेटेड एक कार्यकर्ता म्हणून या पक्षामध्ये माझं योगदान, कारण महिला जेव्हा शब्द देते तर चांगल्या चांगल्याला समोर किती लोक आले ते तिला तिचा शब्द भारी पडते. आणि तर शब्द घेऊन मी भारतीय जनता पार्टीचं प्रत्येक कार्यकर्त्याला एवढीच मी शब्द देते, जिथे तुम्हाला माझी गरज पडत त्या हाकेला तुमच्या सोबत मी उभी राहीन. कारण आपल्या क्षेत्राचा जर विकास करायचा आहे तर मोदीजींना अमरावतीची सीट हा द्यावंच लागत. कारण जेव्हापासून भारतीय जनता पार्टी निर्माण झाली आहे त्या वेळपासून आजपर्यंत लोकसभामध्ये कमळ खिल्लं पाहिजे अमरावतीच्या चिन्हावर, ही सगळे लोक वाट पाहत होते. म्हणून मी आपल्याला तेवढीच विनंती करेन की लहान म्हणून मला जर वर खाली काही झालं तर सांभाळून घ्या. परिवार आणि एखादे लहान व्यक्तींकडनं काही वर खाली झालं तर आपले मोठे म्हणून मोठा मान करून आपण ते सांभाळून पुढे आपल्याला जायचं. कारण 26 दिवस हा माझ्यासाठी नाही, माझी अमरावतीच्या विकासासाठी खूप महत्वाचा आहे. जर एक इंडिपेंडेंट व्यक्ती असून जर मोठे कामं केंद्राकडून आपण खेचून आणू शकतो तर कमळच्या चिन्हावर गेलेल्या खासदाराला ते केंद्राचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी सगळ्यात जास्त बेनिफिट माझ्या क्षेत्राला देईल. हे तुमचे माझ्यासाठी नाही, जे झंडा तुम्ही निर्माण केला जेव्हा रक्ताचं पाणी केलं ते क्षणापासून ते आजपर्यंत ज्या संघाचे कार्यकर्त्यापासून भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्त्यापर्यंत त्यांच्या योगदानावर मी एक चुटीसारखी योगदान माझा नाही. म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करू शकते की आपण सगळे एकत्रित या, कुठे चूक झाली तुम्ही पुढे राहा मी मागे राहीन, आत्ताही नाही याचे पुढे सुद्धा तुम्हाला मी पुढे करा नाही मी मागे राहून या भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या टोकापर्यंत काम करणं आणि प्रामाणिकता आणि डेडिकेशन ठेवून मी काम करेन एवढाच शब्द मी आपल्याला सगळ्यांना देते. आणि आपण सगळे महिला जेव्हा मैदानात उतरते खूप साऱ्या संघर्षाला पुढाकार करून आम्हाला पुढे जावं लागते आणि ते संघर्ष मी करत इथपर्यंत आली आहे. तर मी आपले सगळे महिलांना विनंती करेन की माझं डेडिकेशन पाहून आपण भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीसजींचं डेडिकेशन, जी लढा त्यांनी 33 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये दिलं, बरेचसे लोकांनी 33 महिन्यामध्ये साथ सोडली, पण आम्ही त्याच वेळी एक निर्दलीय राहून सुद्धा आम्ही ती साथ देवेंद्र साहेबांची सोडली नाही आणि त्यांच्या सोबत उभे राहिलो आणि फेस केला. प्रत्येक गोष्टीला फेस करत आम्ही पुढे गेलो पण आम्ही मागे हटलो नाही. सरकारमध्ये होतो तेव्हाही सोबत होतो, सरकारमध्ये ऑपोजिशनमध्ये होतो तेव्हाही सोबत आहे आणि आजही सुद्धा आम्ही त्यांच्या सोबत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा त्यांचे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सोबत उभे राहू एवढंच मी सांगते. आणि माझे अमरावतीकरांचे जेवढेही पदाधिकारी आहे सिनियर
माझी आजी जेवढेही इथे सगळे बसलेले आहेत त्यांना माझे मनापासून एवढीच विनंती नाही की दुसरे पक्षाला प्रवीण दादांनी आता म्हटलं की कोणाच्याही पक्षामध्ये एवढी ताकद नाही, पण मी तुम्हाला एवढंच सांगते, नेव्हर सेलिब्रेट विक्ट्री बिफोर इट हॅपन्स. आम्हाला विक्ट्री करायची आहे आणि मग सेलिब्रेशन करायची आहे. आणि प्रत्येक गावामध्ये आम्हाला असा इलेक्शन लढायचा आहे की हा ग्रामपंचायत आणि कॉर्पोरेशनचा इलेक्शन लढतो आहे. एकही मतदान घरात बसलं नाही पाहिजे, एकही मतदान घरात राहिलं नाही पाहिजे, तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे. कारण कशा कशा प्लॅनिंग करायची, 26 पर्यंत प्रत्येक हप्त्याचं कार्यक्रम हा प्रदेश अध्यक्षांनी आम्हाला आज ऑनलाईन मीटिंग मध्ये समजून सांगितलं आहे. आणि प्रत्येक गोष्टीची आम्ही तयारी करतो आहे. 4 तारखेला फॉर्म भरण्यासाठी जी तयारी आम्हाला अपेक्षित आहे, मला वाटते या जिल्ह्यामध्ये केंद्राचं इलेक्शन पहिल्यांदा कमळ चिन्हावर होत आहे आणि तीच तयारी ती 4 तारखेला आपल्याला दिसली पाहिजे. तेवढीच विनंती मी आपल्याला करते. अमित शहाजी देशाचे राष्ट्रीय जे आमचे अध्यक्ष आहे, नड्डा साहेबही येणार आहे. आम्ही प्रयत्नात आहे की आमचे मोदीजी सुद्धा अमरावतीमध्ये पहिले दुसऱ्यांचे प्रचारासाठी आले. अलायन्स जेव्हा होता त्यांच्या प्रचारासाठी मोदीजी आमच्या जिल्ह्यात आले, यावेळीच ते स्वतःचे चिन्हासाठी यावे. त्याच्यातही आम्ही प्रयत्नशील आहे की ते सुद्धा आले पाहिजे आणि अमरावतीला हे विश्वास परत त्यांनी दिलं पाहिजे की अमरावतीमध्ये विकास म्हणजे काय असते, ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये ते पाठपुरावा मी करेन आणि देणारे आमचे नरेंद्र मोदीजी नाही. एवढंच विनंती करते. आणि कमळ चिन्ह हा आपला फक्त चिन्ह नाही, आपले देशाच्या भविष्य आणि स्वाभिमान आहे. त्या स्वाभिमानाला वाचवण्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळे एकत्रित या आणि सगळे एकमेकाचे हातात हात घेऊन या मैदानात आपण सगळे उतरू. एवढीच विनंती करते. जय श्रीराम. भिवंडी लोकसभेमधून मी निवडणूक लढवतो आहे. काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळणार आहे जवळपास निश्चित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातला निर्णय वरिष्ठ नेते घेतील मला या संदर्भात कल्पना नाही. मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून कोकण रिजनमधील 5 जिल्ह्यात काम करतोय. शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रात काम करतोय. हजारो लोकांना रोजगार दिले आहे. मला कोणाचंही आव्हान नाही अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभेमधून इच्छुक उमेदवार निलेश सांबरे यांनी दिली आहे. हा, भिवंडी लोकसभेत इच्छुक आहे. येती 24 ची निवडणूक लढवते. काँग्रेसकडनं जवळजवळ फायनल झालेलं आहे. महाविकास आघाडीकडनं काँग्रेसच्या उमेदवार म्हणून माझं फायनल झालेलं आहे. येती निवडणूक लढवते आपण. राष्ट्रवादीकडून पण दावा केला जातोय याबाबत वरिष्ठ निर्णय बघतील. मला काय कल्पना नाही त्याबाबत. मी काँग्रेस पक्षाकडे मी तिकिटाची मागणी केलेली आहे आणि काँग्रेसकडनं सकारात्मक भूमिका आहे. तुमच्यासमोर 2 वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील यांचं आव्हान कसं? माझ्यासमोर आव्हान कुठल्याही उमेदवाराचं राहणार नाही. कारण गेली 15 वर्षभर एक शेतकऱ्याचा मुलगा ठाणे पालघर जिल्ह्यात आणि कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक आणि आरोग्याचं काम करतोय. एक स्वतःचं स्वतंत्र रुग्णालय का भिवंडी या लोकसभा क्षेत्रामध्ये सरकारी रुग्णालय नाही असं रुग्णालय आहे. 45 अभ्यासिक आहेत ज्याला आई वडील नसलेला पोरगा IPS केलेला आहे. हजारो विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत. लाखो म्हणजे 35 ते 40 आमच्या समाज बांधवांना आरोग्य सुविधा दिल्या आहेत. त्यामुळं मला चॅलेंजिंग कोणाचं नाही आहे. मला सर्व समाज सर्व जाती माझ्या बरोबर आहेत. ज्याला हृदय आहे तो माणूस मला मतदान देणार आहे अशा प्रकारची माझी धारणा आहे. याच लोकसभेतून जे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे चोरगे त्यांनी पण उमेदवारीसाठी? मला काय कल्पना नाही याबाबत. मी निवडणुकीला उभा राहणार आणि मी सांगितलं तुम्हाला की ज्याला हृदय आहे तो मला मतदान करणार आहे. काँग्रेसमधूनच असेल? काँग्रेसमधून 100% जवळजवळ फायनलच झालेलं आहे. 2-4 दिवसांमध्ये नाव येईल. ओबीसी बहुजन मोर्चाच्या वतीने दौंड तालुक्यातील चौफुला येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ओबीसी बहुजन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी बारामती लोकसभेसाठी महेश भागवत यांची उमेदवारी जाहीर केला आहे असं सांगितलं. Hey!
जबाबदारी ते निश्चित पार पाडतील अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. पत्रकार महोदय प्लीज, 4 वाजेपासून प्लीज प्लीज, नंतर 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 सभा झाल्यानंतर जरांगे जरांगेंनी आता ह्या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांनी स्वतः जाहीर केलं की कुठलाही उमेदवार जाहीर करणार नाहीत, पण ओबीसीचे उमेदवार जे आहेत, भटक्या मुक्त्यांचे उमेदवार आहेत, पूर्ण ताकदीने ह्या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत. हीच निवडणूक आहे, ही निवडणूक तर फक्त झाकी आहे, विधानसभेची निवडणूक आम्ही बाकी आहे. एकच एक बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV24. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कारे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल तारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस कारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज. शिक्षा पाए अब संस्कार के साथ. दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, डांस, क्लासिकल एंड वेस्टर्न, स्पोर्ट्स, इंडोर एंड आउटडोर. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड, पोस्ट बेसा, नागपुर. अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी. कॉन्टेक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज.